रणांगणा मोरंगणा येथील गरजू नागरिकांना घरकुल न देता इतरांना घरकुल देण्यात आले आहे. तसेच तेथील अनेक वर्षांपासून राहत असलेल्या नागरिकांना त्याचे पट्टे देण्यात आले नाही. प्रशासनाने तात्काळ तेथील गरजू नागरिकांना घरकुल व घरपट्टे देण्यात यावे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने खारंगणा मोरंगणा येथील ग्रामस्थांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व खारंगणा मोरंगणा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आम्ही आगरगाव पळसगाव नांदोरा येथील सर्व गावकरी लोकांना आम्हाला म्हणजे सिलिंग धारक म्हणून नमूद केलेलं आहे. आणि ते शासनाने आम्हाला 1998 पासून ती जमीन आमच्या नावावर करून दिली आहे, परंतु 7/12/8 आणि तो नकाशे पूर्ण आमच्या नावावर करून दिलेले आहे. त्याचप्रमाणे आम्हाला आजपर्यंत आम्हीच दाखवून दिले आहे. आम्ही कोर्टामध्ये केस टाकली, कोर्टामध्ये केस टाकून आम्ही ते जिंकलो आहे. परंतु काही दिवसापूर्वी आम्हाला म्हणजे त्या कोणीतरी असा अन्य ओळख न ओळखता ते त्या लोकांना आम्हाला म्हणजे सांगितलं आहे की या मोहल्ले नावाच्या व्यक्तीने आपल्या नावावर जमीन करण्याचा म्हणजे हट्ट धरला आणि काही म्हणजे अमिष्टा दाखवून तो आपल्या शासनाकडून म्हणजे जमिनीचा ताबा मिळवण्याचं करत आहे. त्यासाठी आम्ही सगळे लोक भूमिहीन लोक इथे येऊन कलेक्टर जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी इथे आलेलो आहोत. आम्ही त्यांना एकच विनंती करतो की सर्व गाव म्हणजे जिल्हाधिकारी साहेबांनी सर्व जे सिलिंग धारक आहे त्यांना न्याय मिळून द्यावा आणि आमची जमीन आम्हाला वापस करण्यात यावे अशी आम्ही त्यांना विनंती करतो. अन्यथा आम्ही इथे आंदोलन करण्यासाठी उपस्थित राहू असे आम्ही त्यांना नमूद करू देतो आहे. आगरगाव पैसगाव इथचे सिलिंगधारक लोक आम्ही 28 लोक आहे आणि आमच्या नावानं नकाशे आणि 7/12 पूर्ण आम्ही महाराष्ट्र स्टेट बँकेचं कर्जसुद्धा उचललं आम्ही त्या जमिनीवर. पण आम्हाला त्या जमिनीचा अद्याप 22 वर्षापर्यंत ताबा मिळाला नाही आणि जे शिलिंगधारक लोक आहे काही मरण पावले त्याकरता आम्ही ह्या कलेक्टर साहेबाच्या इथं येऊन आम्ही त्यांना निवेदन दिलं आम्ही 28 लाभार्थी लोकांनी. आणि आमचा 28 लोकाचा जे प्रश्न आहे निराधार लोकाचा हा प्रश्न आम्हाला साहेबाकडून न्याय मिळावं यासाठी आम्ही सविस्तर लोक या जिल्हाधिकारी साहेबाच्या कार्यालयामध्ये येऊन आम्ही त्यांना निवेदन दिलं आणि योग्य रीतीनं आम्हाला न्याय मिळावं. अन्यथा नाही न्याय मिळाला तर आम्ही समोर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. नंतर हायकोर्टामध्ये त्यांनी त्या जमिनीचा 28 लोक उभे करून आणि अज्ञात लोक उभे करून त्यांनी आपल्या त्या जमिनीचा हक्क मिळवून घेतला. त्याकरिता आम्ही सगळे लोक या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन आम्ही त्यांना सविस्तर निवेदन दिलं. निवेदन देऊन आम्हाला न्याय मिळावं यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहे. आणि अन्यथा न्याय न मिळाला आम्ही समोर सगळे 28 लोक आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.